बघ आता आपल्याला एक शंख भेटला आहे. या शंखाचा असा उपयोग होतो, असा पहिल्या युद्धामध्ये वाजायचा, त्याचे उपयोगी भरपूर आहे. आता हे बघ, आमचं देवक बी शंखच आहे, कारण पूजेला शंख असतं, रोजची रोज घरात पूजा होती. ह्याच्यामधून बी दोन चार जाती आहेत हां. आता आपल्याकडे जे शंख आहे ती बारीक आहे, ह्याच्यात काही लई पाणी बसत नाही, आणि 1.5 किलो वजनाचा असेल ही जवळजवळ. बघा ह्याची रचना आहे, आणि वजनाला जळ आहे दगडासारखं. तर ह्याचं पहिलं औषध बाबा काय होतं, तुमच्या एखाद्या माणसाच्या फुप्फुसाला काही कारणानं छिद्र असतं, तर ते छिद्र काय कशानं राहत नाही फुप्फुसाचं, तर त्याला काय करायला जायचं आपल्याला, ह्या शंखात पाणी ठेवायचं आणि रोज सकाळी पाणी प्यायचं, संध्याकाळी ठेवायचं, सकाळी प्यायचं, सकाळी ठेवायचं, संध्याकाळी प्यायचं, असं का जर महिना, दोन महिने, चार महिने करताय, तर तुमच्या फुप्फुसाला छिद्र पडलं आहे, श्वास घ्यायला त्रास होतो, हे सगळे विकार द्यायला निघून जाणार आहेत. आणि दुसरा एक असा उपयोग होतो, तुमचे हाडं मजबूत बळकट होतात, कॅल्शियमची मात्रा याच्यात असल्यामुळे कॅल्शियम पण तुमच्या शरीराला भेटतं. ही एवढा शंख महत्त्वाचा आहे. आणि प्रत्येक जणाचे काही जणाचं कुळदैवत पण शंख आहे, पूजाला शंख ठुला तर घरात सुख शांती राहते. आणि ह्याच्यामधून जर तुमचा शंख मोठा वाजणारा शंख जर असला, तर तुम्ही जर त्याच्यातून जर काही रोजची रोज धोनी काढताय, सकाळी आंघोळ पाणी तुमच्या देवपूजेच्या टायमाला, तर डोळ्यानं नाही दिसणाऱ्या काही जे आजार असतात घरात उलटापालटा करतात, ती पण निघून जातील ह्या शंखाच्या आवाजानं. एवढे शंखाचा आवाज पण पवित्र आणि चांगला असतो ध्वनी. आणि हवा शुद्ध, हवेमधले काही दोष, हवेमधले काही नकारात्मक ऊर्जा, हवेमधून येणारे काही वाईट शक्ती आहे, ही पण शंखाच्या निश्चया आवाजामुळं, त्याचा सुरामुळं ती निघून जायला मदत होती. आणि जी श्रीकृष्णाच्या जी हातात जी शंख होता, ते असे पाचधारी शंख होता, मध्ये पाचधारी आहेत, याला तीन धारा तुम्हाला क्लिअर दिसते, आता त्याला पंचगुणा शंख म्हणतात काही ठिकाणी. तर ह्या वास बघा, या असे इथं 1, 2, 3, 4 असे बोट, चार बोटं इथं बसतात, आणि असं अंगठीनं धरून शंख वाजवायचा असतो. आणि शंख वाजवाय का सगळ्याला येतो असं नाही, तिची एक अटकल असते वाजवायची. आणि शंखाची उत्पत्ती केव्हा झाली, शंखेश्वर ज्या टायमाला मारला त्या टायमाला शंखाची उत्पत्ती झालेली समुद्रात. तर कॅल्शियम शरीराचे कोणाचे टांग टोंगे दुखत असतील, हातपाय दुखत असतील, जोडाजोडातला दर्द असेल, जोडाजोडातलं दुखणं असेल, तुम्ही जर शंखातलं पाणी काही दिवस जरी इथं ठेवून जरी पिताय, तर तुमचे सगळे हातापायाचं दुखणं, शरीराचं दुखणं सगळे निघून जाय मदत होते. शंखभस्म पण काही ठिकाणी करतात, शंखभस्म बी जर काही करून तुम्ही जर शंखभस्म जरी खाताय, तरी तुम्हाला सगळ्या शरीरातले हाडं मजबूत होतात, हाडं एकदम पोलादासारखी व्हायला मदत होते. असाही शंख आहे. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. आणि जेवढं का हृदयाचे आजार आहेत, फुप्फुसाचे आजार आहेत, त्यांना ऑपरेशन होत नसतं, त्यांना हे शंखाचा उपाय सांगा, शंखात पाणी ठेवून प्याय सांगा, की तुला हे असं असं ऑपरेशन करायची गरजच पडणार नाही. कुणाचं जर एखाद्या आपल्या थोड्या सांगण्यापासून जर एखाद्याचा जीव वाचत असला, तर जगकल्याणाचं काम होऊन जातं. रामकृष्ण हरी मौल. एकदा शंखाने नीट बघून घ्या. रामकृष्ण हरी मौल.